अरे भाई आज काय करणार आहे? अरे उन्हाळ्याचे कारणच गोड लागत नाहीत म्हणून आज मी चटणी वाटणार आहे. चटणी? हा कशी चटणी? आता ती आता आज मला याची हरभऱ्याच्या डाळीची चटणी वाटायची. हरभऱ्याच्या डाळीची लय एकदम भारी लागते खायला. मी तर कधीच नाही खाल्ली. आता वाटून दाखवते तुम्हाला आणि खाऊन पहा. बर बर मला लवकर कर बर मला पाव दे चौकशी. लगेच वाटी दे. आता पाटा धुवून घेतला आता चटणीचं वाटण काढून घेतलं आणि तुम्हाला दाखी दे. हे बघ थोडीशी डाळ घेतली भिजून आणि 10-12 मिरच्या घेतल्यात, थोड्या 10-15 कांड्या लसणाच्या घेतल्यात आणि चवीला एक चमचा मीठ घेतलं. आता याची बारीक चटणी वाटायची. आता 10-15 मिरच्या घेतल्यात वाळल्या आपल्या घरच्या मिरच्या. आता 10-15 कांड्या लसणाच्या घेतल्यात. चवानुसार मीठ घेतलंय एक चमचा. पाणी घालून वाटून घेऊ. आता चटणी का नाही अशी बारीक एकदम लसूण सुद्धा नाही दिसला पाचन मिरची बी सुद्धा नाही दिसली व्हायची एकदम अशी बारीक वाटायची. आता मिरची लसूण आणि मीठ बारीक वाटून घेतलंय ना आता त्याच्यात डाळ वाटून घ्यायची. आता ही डाळ बी पाणी घालून एकदम बारीक त्याच्यात मिक्स करून बारीक वाटून घ्यायची. उन्हाळ्याचे ना कारण गोड लागत नाहीत म्हणून उन्हाळ्याची चटणीच वाटून खायची ताजी ताजी आणि लई दिवस ती राहत नाही. ताजी ताजी खाल्ली चांगली राहते. आता चटणी वाटून झाली आता खाली काढून घेते. आपली डाळीची चटणी तयार झाली. तुम्हाला आवडली तर करून खायची आणि बाईच्या व्हिडिओला लाईक करायची.